विश्वविश्वरीय विद्यालय परंडा येथे आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. तर उपस्थित होण्याचं कारण हे की आपल्या माउंट आबू येथील दादी जानकीजी यांनी 105 वर्ष आपलं आयुष्य हे केवळ परोपकारासाठी आणि लोकांच्या हितासाठी, जनहितासाठी, विश्वशांतीसाठी, मानव कल्याणासाठी व्यतीत करत घालवलं. आणि त्यांना देवाज्ञा किंवा बाबांनी त्यांचं कार्य अवतार कार्य संपल्यानंतर त्यांना पुन्हा वर बोलून घेतलं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्यानिमित्त आज आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आजचा दिवस आपण इथे एकत्रित येऊन त्यांना आपण श्रद्धांजली वाहत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडे जे साधक आहेत ते 100-150 वर जमले असते, पण कोरोना महामारी आणि शासन प्रशासनाने आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करण्यासाठी आपण प्रत्येक साधकापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. पण प्रत्येक साधकांचं एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांना इथे आज उपस्थित केलेलं आहे. तर आपण आज सगळ्यात महत्त्वाचं जर लक्षात घेतलं तर दादी जानकीची हां, तर जानकी दादींचं आणि गुलजार दादी की ज्यांना आपण हृदय हृदयमणी असं म्हटलं जातं, त्यांचंही देह अवसर हे मागच्या शिवरात्रीला जेव्हा शिवाचं अवतरण हे पृथ्वीवर होतं आणि जीवाचं उद्धारण हे होतं त्याच काळामध्ये त्यांना देवाज्ञा झालेली आहे. तर लक्षात घ्या, दादी जानकींनी ते संपूर्ण आयुष्य सुरुवातीला बाबांबरोबर राहिल्यानंतर त्यांनी कित्येक हाल अपेष्टा हे पाहिलेलं आहे. त्यातूनही जसं आपण म्हणतो की सूर्य असेल, गाय असेल, नदी असेल किंवा हे एखादं वृक्ष असेल, हे एक छोट्याशा मातीमधनं म्हणजे माती, पाणी, हवा याच्यामधून एक स्वतःचं अस्तित्व टिकत जेव्हा मोठं होतं आणि संघर्ष करत करत एक फार मोठ्या पद्धतीचं वृक्षामध्ये रूपांतर होतं आणि तेव्हा त्याला फलं धारणा होती आणि ते फलं खाऊन जशा पद्धतीने संपूर्ण समाज हा सुखी आनंदी होतो त्या पद्धतीने यांनी फार मोठ्या कष्टातून एक विद्वत्तेचे वृक्ष, त्यांना म्हणायला हरकत नाही वटवृक्ष ते होते. त्यांनी ह्या जगामध्ये कित्येक देश हे फिरून त्यांनी आपल्या राजयोग मेडिटेशनचं प्रचार आणि प्रसार केलेला आहे. हा प्रचार आणि प्रसार एवढ्यासाठीच केलेला आहे की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाती, धर्म, पंथ किंवा कुठल्याही प्रकारचा त्यामागं स्वार्थी असा उद्देश नव्हता. तर सर्व धर्म समभाव जोपासत संपूर्ण केवळ मानवतेला मानव कल्याण एवढा एकच हेतू धरून त्यांनी देशोदेशी जाऊन आपल्या राजयोग मेडिटेशनचा त्यांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही माउंट आबूला गेलो होतो राजस्थानमध्ये तेव्हा दादींचं एक व्याख्यान झालं होतं, तेव्हा ते राजयोगाबद्दलही भरपूर छान सांगितलं होतं की कशा पद्धतीने राजयोग मेडिटेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की मोक्षप्राप्तीसाठी किंवा मुक्तीसाठी किंवा खऱ्या ज्ञानासाठी की ज्या ज्ञानामधून आपल्याला ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्य अशा पद्धतीचं एक प्रकारची दिव्यदृष्टी प्राप्त होऊन जाते, म्हणजे प्रकृती पलीकडील भाव आपल्याला पाहण्याचा एक दृष्टी प्राप्त होऊन जाते की ज्याच्यामध्ये स्वस्वरूपाची जाणीव ही आपल्या सगळ्यांना होऊन जाते किंवा मी केवळ देह नाही तर मी आत्मा आहे आणि आपल्या सर्वांच्या जो काही आत्मा आहे केवळ मनुष्य प्राण्याचाच नाही तर प्राण्यांचा आणि वनस्पतींचा हा सुद्धा त्याच तत्वाने बनलेला आहे, त्याच परमपित्याचा तो एक अंश आहे आपण आणि आपल्या सर्वांचा एकच परमपिता आहे तो म्हणजे पिता परमात्मा किंवा शिवबाबा आपले. तर कशा पद्धतीने आपण हा आत्मा त्या परमात्म्यामध्ये लीन करायचा, मी स्वतः कोण आहे, परमात्मा कोण आहे, त्याचा माझा संबंध काय आहे असेल तर त्याचा माझा संबंध प्रस्थापित कसा करायचा, त्या संबंध प्रस्थापितामधून आपल्यामध्ये कशा प्रकारे एक रिएनर्जटाईज आपण व्हायचं, आपल्यातील जे काही षडरित्व असतील किंवा वाईट गोष्टी असतील किंवा विषय, विकार, वासना असतील जे देहबुद्धीला लागून आलेले असतात तर हा कशा पद्धतीने कमी झाले पाहिजे आणि आत्मगुण जे काही त्यांनी सांगितले की ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती अशा प्रकारचे जे आत्मगुण आहेत त्या परमात्म्याकडून आपल्यामध्ये कशा पद्धतीने रिचार्ज करून घ्यायचा आणि हे रिचार्ज केवळ आपल्या स्वार्थासाठी नसून तर आपल्या समाजासाठी, आपल्या ह्या पर्यावरणासाठी त्याचा लाभ करून कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करायचा, शरीराचा परोपकारी त्यागी वापर कशा पद्धतीने करायचा आणि ह्या आयुष्यातला सार्थक कसं लावायचं हे मी शेवटपर्यंत दादी जनकेने
जगाच्या पाठीवर जागोजागी जाऊन त्यांनी हा राजयोग मेडिटेशनचा प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या संस्कृतीतही सांगितलेलं आहे की बाबा ज्ञानयोग, राजयोग, त्यानंतर भक्तियोग, त्यानंतर कर्मयोग, ह्या प्रकारच्या चारही योगाचं जे काही आपल्या जीवन उद्धारासाठी असेल महत्त्व आपल्याला माहिती आहे, तर ते संपूर्ण राजयोग मेडिटेशनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयातून प्रात्यक्षिक करून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच आम्हाला त्या प्रकारची दृष्टी लाभली. आणि आज दादी जानकी जाऊन एक वर्ष झालेले आहेत, तर त्यांना श्रद्धांजली वाहताना एवढंच करावं लागेल आपल्याला की त्यांनी जे आयुष्यभर मरेपर्यंत जे काम केलं विचारधारेला धरून संपूर्ण जगभर नाही पण आपल्या कमीत कमी समाजामध्ये आजूबाजूला त्यांची विचार पोहोचवणं, हेच जर आपण तन मन धन आणि आत्मसमर्पण देऊन जर केलं तर खरी श्रद्धांजली आपल्या दादींना आपण दिली असा खरंच तरी खरीच श्रद्धांजली तशा पद्धतीने आपण देऊ आणि त्या पद्धतीने आपण हे करू. आणि आज खरोखर वेळात वेळ काढून आपण एक चार पाच साधन तिथं उपस्थित झालेले आहेत आणि भारतभाई आणि आमच्या ब्रह्मकुमारी दीदी हे महादेवी दीदी आम्हाला नेहमी वारंवार व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इथे काही महत्त्वाचं काही असेल कारण तर एक ठराविक यांना बोलवून सतत ह्या ईश्वरीय विद्यालयाशी संपर्कात ठेवून एक आपण आत्मिक गुणांशी दैवी गुणांशी आणि दैवी योगामध्ये सतत आपल्या सगळ्यांना ठेवून एक आपल्याकडून चांगलं समाज हितकर देश हितकर अशा प्रकारचं कार्य करून घेत असतात. मला खरोखर त्यांचा आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय जे आहे या आपल्या परिण्यातच नाही तर महाराष्ट्रातच नाही तर देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या सगळ्या समाजसेवकांचा पर्यायाने देशसेवकांचा जगाच्या सेवकांचा आम्हाला अभिमान आणि गर्व आहे एवढे बोलतो. आणि त्यांच्या या जनसेवेच्या कार्यासमोर मी कृतज्ञ नम्रपणे विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. ओम शांती.